Arey Vedya Mana. Vikrant, Swapnil sutlas kasa? तू मला शब्द दिला होतास तो सुटणार नाही म्हणून आणि तरी आपण सगळी काळजी घेतली होती पण कमिशनर साहेबांनीच ऑर्डर काढल्यामुळे मला काही करता आलं नाही. पण मला एक कळत नाही, माधुरी कमिशनर साहेबांपर्यंत पोहोचलीच कशी? मलाही तोच प्रश्न पडलाय. मी चौकशी करतो आणि कळवतो तुम्हाला त्याच्याबद्दल. ती करून कळवतोस, काही 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 करू नकोस. ते शोधून काय करणार आता? झालं ते झालं, आता आपल्याला जास्त सावधगिरी बाळगायला पाहिजे. कारण स्वप्नील आणि माधुरी वेगळे होते तोपर्यंत त्यांची शक्ती निम्मी होती, आता ती दुप्पट झाली आहे. जास्त सावधगिरी बाळगायला पाहिजे. ठीक आहे ठीक, मी पुढची खेळी काय खेळायची कळवतो. ह्या बॅक साईडला आणलेस खरं, पण ते काय सापडणार आहे आपल्याला? येस, आय गेस आय वॉज राईट. काय म्हणायचं तुला? स्वप्नील, अरे ते कचरा कोंडे बघतोयस तू? ती कचरा कोंडे हात त्याच काय काही क्लू लागतोय तुला? काय काय क्लू लागणार अजून? कचरा कुंडीत कचरा आहे, उंदीर भुशी मरून पडल्यात. काय काय म्हणायचं काय तुला? स्वप्नील, अरे म्हणजे आपल्या युनिटमध्ये जेव्हा प्रॉडक्ट रेडी होता ना, ते बनवताना जे रॉ मटेरियल वेस्ट होतं ते ह्या कचरा कुंडीत टाकतो आपण. मग आणि मग दुसऱ्या दिवशी कॉर्पोरेशनची कचऱ्याची गाडी येऊन तो सगळा कचरा घेऊन जाते. बघ ना, कचऱ्याची गाडी येऊन कचरा घेऊन जाण्याआधीच त्या उंदरांनी ते रॉ मटेरियल खाल्लंय आणि ते मेलेत. कळलं? अच्छा अच्छा, म्हणजे ते विष रॉ मटेरियल मध्ये होत. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. स्वप्नील, अरे आपला टेम्पो मध्ये कुठेच थांबला नाही, त्यातला मालही बदलला गेला नाही. म्हणजे जी काय भेसळ झालीय मला ती आपल्या युनिट मध्येच झालीय.